नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी, मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते ग्रह वक्री होणं म्हणजे काय एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याची चाल बदलते का तर अजिबात नाही मे महिन्यात शुक्र शनी आणि गुरु महाराज असे तीन मुख्य व खूप मोठा परिणाम करणारे ग्रह वक्री होत आहेत अभ्यासकांकडून सातत्याने प्रश्न येत आहेत की मॅडम वक्री ग्रह म्हणजे नेमकं काय त्यामुळे आजच्या भागात आपण हा विषय समजून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉज डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान आहे त्यामुळे विज्ञानात ज्या ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला एक व्याख्या असते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात देखील प्रत्येक शब्दाच्या व्याख्या आहेत अनेक ग्रंथांमध्ये त्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत वक्री म्हण ग्रह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी वक्री म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया वक्री म्हणजे ग्रहांच्या चालीची दिशा बदलते का तर नाही आपली पृथ्वी तीनशे साठ अंशाची आहे त्यानुसार प्रत्येक रास ही तीस अंशाची आहे हे आपण अभ्यासलं आहेच प्रत्येक ग्रह हा सतत भ्रमण करीत असतो त्याचा वेग ठरलेला असतो त्यानुसार तो, तो प्रत्येक राशीमधून भ्रमण करीत असतो म्हणून त्या भ्रमणाला एक निश्चित काळ असतो म्हणजे शनी महाराज असतील तर अडीच वर्ष त्यांना एका राशीचे भ्रमण पूर्ण करण्यासाठी लागतात गुरु महाराजांना तेरा महिने लागतात या पद्धतीने प्रत्येक ग्रहाला एक निश्चित वेळ लागतो त्याचा वेग मंदावला किंवा मंदावण्यासारखा भासला तर परिणामी त्या ग्रहाला एका राशीत विशिष्ट जास्त वेळ लागतो ज्या प्रकारे शनी महाराजांची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत जाण्यासाठी अडीच वर्ष लागतात मात्र वृश्चिक राशीला साडेसाती ही आठ वर्षाची होती कारण मधल्या काळात शनी महाराजांचा वेग मंदावला होता किंवा मंदावला असा भासला होता आता भासणं म्हणजे काय तर हा एक आभास देखील असतो आपण ग्रहांचा विचार करताना पृथ्वीला केंद्र गृहित धरतो माणसाला केंद्र म्हणून गृहित धरतो आणि त्या माणसाला अनुसरून बाकीच्या ग्रहांचा वेग दिशा नियम हे सर्व ठरवीत असतो ज्या प्रकारे कुठे जाण्यासाठी आपण जेव्हा गाडीत बसतो तेव्हा आपण स्वतःला केंद्रबिंदू मानत असतो आपल्या गाडीचा वेग जास्त असेल तर पुढे जाणारी एखादी गाडी आपल्याला स्थिर उभी असल्यासारखी वाटते कारण तिच्या चालण्याचा वेग कमी असतो म्हणून ती गाडी स्थिर उभी असते का तर नाही हा एक प्रकारे आपल्या दृष्टीला झालेला आभास असतो त्यानुसार ग्रह एका विशिष्ट रेषेत आले किंवा सूर्यापासून बाह्य ग्रह म्हणजे शनी मंगळ किंवा गुरु महाराज हे खूप लांब गेले तर ते वक्री होतात या उलट आंतरग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हा वक्री होतात वक्री होतात असं म्हणण्यापेक्षा तसं झाल्याचा आभास होतो तो एक दृष्टीचा आभास असतो त्यामुळे त्या एका राशीत त्या ग्रहाचा मुक्काम वाढतो ज्याप्रमाणे शनी महाराज हे मकर राशीतून तर त्यांचा मुक्काम त्या राशीत राशी वाढणार आहे कधी कधी ग्रह वक्री झाल्यानंतर तो मागच्या राशीत गेला आहे असा आभास देखील होतो त्यामुळे पुढे गेलेला ग्रह पुन्हा एकदा मागील राशीत येतो ज्याप्रमाणे गुरु महाराजांचं झालं आहे धनुराशीतून मकरेत आणि पुन्हा मकरेतून धनुराशीत जाणार आहे हा देखील एक दृष्टीचाच आभास आहे तर या वक्री ग्रहांचा परिणाम कसा होतो ते समजून घेण्यासाठी आपल्याला मूळ पत्रिका आधी जाणून घ्या घ्यावी लागेल ज्योतिषशास्त्र इतकं सोपं अजिबात नाही की एकच नियम जगातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू होईल प्रत्येकाच्या मूळ प्रति पत्रिकेत प्रत्येक ग्रहाला एक कार्य नेमून दिलेलं असत त्या कार्यावर त्याचा परिणाम होतो आपण उदाहरण म्हणून जर बघितलं तर शनी महाराज हे आता वक्री होत आहेत शनी महाराजांना मेष राशीत मेष लग्नपत्रिकेत व्यवसाय आणि लाभ हे कार्य दिलेलं आहे या दोन्ही गोष्टींवर वक्री शनी महाराजांचा परिणाम होईल किंवा तुम्हाला बारा राशींचं जाणून घ्यायचं असेल तर शनी महाराजांना वृषभ राशीत भाग्य आणि व्यवसायाचं कार्य दिलेलं आहे मिथून लग्न राशीत आयुष्य आणि भाग्य यांचं कार्यकत्व त्यांना लाभलेलं आहे कर्क लग्नाच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य आणि आयुष्य यांचं कारकत्व आहे सिंह लग्नाच्या पत्रिकेत त्यांना आरोग्य वैवाहिक सौख्य कर्ज व्यवसाय यांचं कारकत्व लाभलं आहे कन्या लग्नात शनी महाराजांना संतती शिक्षण आरोग्य कर्ज यांचं कारकत्व लाभलं आहे त्यानुसार तुळेत त्यांना वास्तू वाहन संतती यांचं कारकत्व वृश्चिकेत पराक्रम सौख्य सुख वास्तू वाहन यांचं कारकत्व शनी महाराजांकडे आहे लग्नाची पत्रिका असल्यास त्यांना कुटुंब कौटुंबिक संपत्ती पराक्रम यांचं कारकत्व लाभत मकर लग्नाच्या पत्रिकेत शनी महाराज स्वतः स्वामी असल्यामुळे त्यांना व्यक्तिमत्व भाग्य कुटुंब यांचं कारकत्व लाभतं राशीचेही स्वामी शनी महाराज आहेत कुंभ लग्नाच्या पत्रिकेत त्यांना व्यक्तिमत्व व खर्च यांचं कारकत्व लाभत सगळ्यात शेवटचं लग्न म्हणजे मीन लग्नात लाभ आणि खर्च हे शनी महाराज यांची दिशा आखतात अशा पद्धतीने प्रत्येक लग्नाच्या पत्रिकेत विशिष्ट कार्य प्रत्येक ग्रहाला दिलेलं आहे आता शनी महाराज वक्री होत आहे मग त्यांच्या वक्री होण्याच्या या राशींवर परिणाम कसा होईल हा मुख्य प्रश्न इथे उपस्थित होतो तर त्याचं उत्तर आहे की त्यांना जे कार्य नेमून दिलं आहे त्या कार्यावर हा परिणाम होईल मग पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की हा परिणाम शुभ होईल की अशुभ होईल तर इथे ग्रह हे राशीप्रमाणे कार्य करीत असतात ग्रहांची राशीगत फळं ही अत्यंत महत्त्वाची असतात म्हणजे ग्रहांची स्थानगत आणि राशीगत फळं ही विशेष महत्त्वाची असतात अनेक वेळा स्थानगत फळांपेक्षा राशीगत फळं जास्त महत्त्वाचे ठरतात ज्योतिषशास्त्राच्या सर्वसाधारण नियमाप्रमाणे जर मूळ पत्रिकेत हे ग्रह उच्च राशीचे असले स्वराशीचे असले मित्राच्या राशीत असले तर तुम्हाला शुभ फळं देतात मात्र ग्रह वक्री होत आहेत म्हणून त्यांच्या शुभ फळात वाढ होणार आहे आता आपण ज्या पद्धतीने शनी महाराजांचा विचार करीत आहोत तर तुमच्या मूळपत्रिकेत शनी महाराज जर तूळ राशीत असले कुंभेत मकरेत असले किंवा बुध शुक्र यांच्या राशीत असले तर ते तुम्हाला शुभ फळं प्रदान करू शकतात याउलट चंद्र रवी मंगळ यांच्या राशीत असलेले शनी महाराज तुम्हाला शुभ फळं देणार नाहीत आणि आता जेव्हा शनी महाराज वक्री होत आहेत तेव्हा ते जर तुम्हाला शुभ फळ देण्यासाठी बाध्य असतील त्यांची नेमणूक जर शुभ फळ देण्यासाठी झालेली असेल तर वक्री काळात त्यांची शुभता वाढणार आहे यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका मूळ पत्रिकेत जर ग्रह अशुभ फळं देत असेल म्हणजे त्याची नेमणूक जर अशुभ कार्यासाठी झालेली असेल तर वक्री काळात त्याची अशुभ फळं देण्याची क्षमता वाढीस लागणार आहे किंबहुना तो जास्त प्रमाणात अशुभ फळ देणार आहे याचं एक सोपं उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला एखादं काम करण्यासाठी एक तास मिळत असला तर आपण ते काम एका विशिष्ट वेगाने करून संपवतो मात्र एखाद्या दिश दिवशी कोणत्याही कारणास्तव तेच काम करण्यासाठी आपल्याला जर दीड तास मिळाला तर ते काम आपण जास्त शांततेने जास्त अचूकतेने जास्त मन लावून करतो आपल्याकडे जास्तीचा वेळ उपलब्ध असतो त्याप्रमाणे वक्री ग्रहाला त्या राशीत जास्तीचा वेळ मिळतो त्यामुळे तो त्या जर पत्रिकेत शुभदायी असेल तर त्याची शुभता वाढीस लागते आणि अशुभ फलदायी असेल तर अशुभता वाढीस लागते त्याला जे कार्य ब्रह्मदेवाने नेमून दिलेलं आहे त्या कार्यामध्ये तो वाढ करतो थोडक्यात वक्री झाल्यामुळे ग्रहांच्या कारकत्वात वाढ होते म्हणजे हे स्पष्ट आहे की मेष लग्न आहे तर शनी महाराज त्यांच्या कर्मावर आणि लाभावर परिणाम करतील ते त्याच्या भाग्यावर परिणाम करू शकणार नाही कारण मेष राशींच्या भाग्य त्यांच्या कार्यात येत नाही या उलट वृषभ लग्न असेल तर तिच्या त्यांच्या भाग्य आणि कर्मावर परिणाम होईल कारण ब्रह्मदेवाने प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट कार्य नेमून दिलेला आहे आणि तो ग्रह त्या लग्नाच्या पत्रिकेत ते कार्य करतो तसेच वक्री ग्रह वक्री काळात जास्त वेळ उपलब्ध झाल्याने जास्त चांगल्या पद्धतीने ते कार्य करतो आता ते कार्य शुभ के अशुभ हा प्रश्न तुमची मूळ कुंडली ठरवते ग्रह वक्री होणं म्हणजे काय हे समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आजच्या भागात आता आपण थांबूया याविषयी तुमच्या मनात जर अजून काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तसेच लाईव्ह व्हिडिओ घेऊन तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं द्यावी याचा विचार में है। मी करीत आहे मात्र वेळ ते शक्य होत नाही आहे तरी किमान महिन्यातून एकदा लाईव्ह सेशन घेऊन मी तुमचं प्रश्न व त्यांची निरसन करण्याचा प्रयत्न करेल या संदर्भात तुमची मतं सांगा धन्यवाद शुभम भवतो